माझ्या धनगरांची या महाराष्ट्रातली या देशातली अवस्था सांगते आणि तोच उत्तम विरकर माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी सातत्यानं झटत असतो. मी जवळजवळ 10-15 वर्ष झालं आम्ही सगळे कार्यकर्ते या चळवळीमध्ये काम करतोय. चट्टी बसल्यापासून या चळवळीमध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आमचा एक समाज बांधव या ठिकाणी एका किरणक आंदोलनासाठी उपोषणाला बसलाय. परत एकदा या पिता पुत्रांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं धैर्य म्हणूया. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं आपण सर्व समाज बांधव सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं ताकदीनं उभं राहूया आणि या कुटुंबाचं मनादर वाढवूया. त्याचबरोबर जो काही निर्णय इथं असणाऱ्या कोर कमिटीनं संयोजकांनी दिलेला आहे त्याप्रमाणे फक्त आणि फक्त उपोषण करते बोलतील. धनगर समाजाचे नेते राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी समाजाच्या वतीनं उपोषण करतेच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायाधीश ऍडव्होकेट सचिनजी जोरे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. माळशिरस तालुक्याचे धनगर समाजाचे नेते दादासाहेब फुलके याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करतो. आणि यानंतर मसवडचा ठाण्यावर उत्तमराव विरकर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बंद करून चालू करायचं क्षेत्र तमाम मसवडकर नगरीतील आणि महाराष्ट्र राज्यातील आलेल्या माझ्या माता भगिनी बंधू आणि वृद्ध या सर्वांना माझं पहिलं नमन. आपण सर्वजण या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्येनं आणि या ठिकाणाहून शासनाला दिला जाणारा इशारा यासाठी सहकार्यासाठी आपण सर्वजण जमा झालो. परंतु हा लढा आम्ही दहिवडीतून सुरू केला. आपल्या रक्त नात्याच्या चार बांधवांनी हा लढा सुरू केला. त्यासोबत प्रकाशजी हुलवान यांनी तिसऱ्यांदा लढा या मसवडच्या सिद्धनाथाच्या नगरीतून सुरू केला. त्यानंतर गणेशजी हुलवान यांनी दुसऱ्यांदा 19 दिवसाचं उपोषण करून खंबाटके घाट अडवून दुसऱ्यांदा उपोषणाचा निर्णय घेतला. हा माझ्या मसवड नगरीतील पत्रावाड्या आणि बाराखेड्यातील लोकांच्या विश्वासावर आम्ही दिलेला तो शब्द त्यांना आणि घेतलेली प्रतिज्ञा ही 26 उपोषणकर्त्यांच्या वतीनं घेतली होती आणि ती प्रतिज्ञा आम्ही सत्यात उतरवण्यासाठी मी हा इशारा मेळावा घेतला. या इशारा मेळाव्यामध्ये माझ्या गावच्या भगिनी आई माता त्यांनी उपस्थित झाल्या आणि त्यांनी या पुढचा निर्धार कसा सक्सेस करायचा आहे यासाठी आमचं ते कडक बनवून राहतील. फक्त मसाईवाडीच्याच नाही तर या भागातल्या बारावाड्या आणि बाराखेड्या या भागातील सर्व माता भगिनी आमचं कडक आजच्या या क्षणापासून आमचं कडक बनवून राहतील. राहिला विषय माझ्या समाज बांधवांचं आपण काय या उपोषणकर्त्यांना देणं लागत असल तर घेतलेला शब्द पाळून आपण दिलेली प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे. आणि आजचा हा मसवड मधील यलगार मेळावा हा राज्यकर्त्यांच्या कानाशी कान ठेल बसवणारा आहे असं जाहीररित्या सर्व पत्रकार परिषदेमार्फत आपण हे सरकारला ठणकावून सांगणार आहे. आणि ही आरपारची लढाई फक्त आमच्या तिघापासून नव्हे तर आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून सुरू आज मसवड मधून होते. आम्ही माझ्या समाजाला दिलेली शब्द दिलेली प्रतिज्ञा ही सत्यात उतरल्याशिवाय शेवटच्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तीन बांधव माझ्या रक्त नात्यातले असलेले हे बांधव या ठिकाणाहून उठणार नाही कोणत्याही शब्दाशिवाय
कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय आम्ही ही शब्द माघारे घेणार नाही. या राज्यकर्त्यांना, या प्रशासनाला आम्ही एकच विनंती करतोय, काय तुमच्या या विनंतीतून या मागणीतून तुमचं नुकसान काय होतंय, हे राजकीय घडामोडीत परिवर्तन होतंय एवढंच होतंय ना. आम्ही फक्त काय मागतोय, मराठीत 19 मार्च 2002 च जे राजपत्र आहे ते सांगतंय की मराठीतून धनगर, आणि तेच राजपत्र इंग्लिश मधून सांगतंय धनगर ही जात. धनगड या शब्दानं इंग्लिश मधल्या एका डी या शब्दाची दुरुस्ती राज्य सरकारने केंद्राला शिफारस पाठवण्यापासून सुरुवात होते. गेली 70 वर्ष आमची फसवणूक या एका शब्दानं होते, एका अक्षरानं होते, हे काय राज्यकर्त्यांना माहित नाही का? परंतु ज्यांच्या पायाखालची वाळू का सरकते, तर धनगर समाजाचं प्रतिनिधित्व या राज्यकर्त्यांना भेडसावणार आहे, पायाखालची वाळू सरकवणार आहे. म्हणूनच हा राज्यकर्ता या आपण दिलेल्या निवडून दिलेल्या राज्य सत्तेत बसवलेल्या राज्यकर्ता आपली फसवणूक करतोय. आपले नेते मंडळी ना राज्यकर्ते सर्वजण आमची फसवणूक करत असेल तर आमच्या रक्ताचा प्रत्येक श्वास, रक्तातील प्रत्येक श्वास असेपर्यंत आम्ही या शब्दात आम्ही कोणत्याही परिस्थितीनं माग घेणार नाही. फक्त राज्य सरकारला एकच विनंती आहे की डीचा आर करण्याची शिफारस कलम 342 नुसार राज्य शासनाला केंद्राला पाठवायचे, आणि याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून आम्हाला आरक्षण नाही मिळणार. बांधवांनो, आपली जी फसवणूक होते जी 1979 ला झाली, समावेश या शब्दानं केंद्राला शिफारस केली, तिथं आपली फसवणूक झाली. तो 81 ला रिपोर्ट आला, त्यानंतर आपली दुसरी फसवणूक या राज्यकर्त्यांना बारामतीच्या एल्गार मेळाव्यात दिली. मी सध्या ते उद्या तुम्हाला आरक्षण देतो, त्यावेळी त्यानं काय केलं, तर आमच्या भोकंडी असंवैधानिक असलेला दर्जा 30 ही नेमली, त्यानं फसवणूक आमची झाली समावेश या शब्दानं. तिसरी फसवणूक या राज्यकर्त्यांना केले ती आता चालू असलेल्या 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या फसवणुकीनं तिसरी फसवणूक आहे. तो जीआर काय आहे ते पण सांगतो. जीआर आहे राज्यकर्त्यांनी आमच्या बोकांनी लादलेला जीआर काय आहे, तर समाजातील 6 सदस्य प्रशासकीय अधिकारी आमच्या समाजाचे त्या कमिटीवर नेमून, आणि 3 अशासकीय सदस्य आमच्याच भोकांडी लादून या 9 सदस्यीय कमिटीला हा अभ्यास करण्यासाठी इतर राज्यात कसा अभ्यास केलाय याबाबत अभ्यास करण्यासाठी आमच्या भोकांडी लादलेलं हे राज्यकर्त्यांनी षड्यंत्र आमच्या श्वासाश्वासात रुतून बसलंय, आणि हे षड्यंत्र समाजाच्या नेत्याला ना राज्यकर्त्यांना कधीही खपवून आम्ही न घेणार इथून प्रतिज्ञा देतोय, आणि शेवटच्या श्वासापर्यंतची लढाई आम्ही सक्सेस करून माझ्या भागातील महिलांच्या द्वारे, माझ्या रक्तातील असणाऱ्या मावळ्यांच्या द्वारे आम्ही मसवड मधून सक्सेस करून दाखवणार आहे. आणि याचा परिणाम या इशारा मेळाव्यातून हुलवंत पवनेने दिलेले, त्याबरोबर गणेशजी केसकर हे देणार आहे. माझं परम कर्तव्य मानतो की या मसवड मधील नागरिक, स्थानिक नागरिक हे मानून मी माझा समाज गोळा करून मी त्यांना कशी साथ देतो आणि माझं परम कर्तव्य काय लागतंय यांच्या निर्धारासाठी, यांच्या शब्दासाठी. तर माझं हे परम कर्तव्य लागतंय की माझ्या महिला आणि माझे बंधू घेऊन यांनी दिलेल्या इशाऱ्याला आपण सर्वांनी शब्देवर सांगतो की शेवटच्या श्वासापर्यंत आपण यांना कोणत्याही क्षणी माग पडायचं नाही. ही माझ्या समाजाच्या वतीनं मी या दोघांना प्रतिज्ञा देतो. जय मल्हार, जय अहिल्या, जय महिला, जय मल्हार. धन्यवाद. उत्तमराव डॉक्टर म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे, भावनिक होऊ नका. हा लढा बराच पुढे द्यायचा आहे.
वकील साहेब, आदरणीय हाके सर, अनिल भाऊ, जया भाऊ, बाबर सर, मी उपोषणकर्त्यांच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी सांगतो, गेल्या वेळेला थोडीशी फसवणूक झालेली आहे. 2-3 महिन्यापूर्वी 100% फसवणूक झालेली आहे. आता मात्र ह्या पोरांचा जीव गेला तरी चालेल आणि आम्ही सुद्धा सगळे धनगर समाजाचे कार्यकर्ते जीव द्यायला तयार आहेत. जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत ही पोरं सुद्धा उपोषणावरून उठणार नाहीत आणि आम्ही सुद्धा ह्या जागेवरनं हलणार नाही. थोडं कठोर बोलायला लागतंय परंतु समाजाची व्यथा आहे ती व्यथा मांडतोय. यानंतर मी आदरणीय गणेशरावजी केसकर, गणेशरावांचा इतिहास सांगतो थोडक्यात. भारतीय संस्कृतीमध्ये गणरायाचं नमन करून आपण कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. सिद्धनाथाच्या नगरीमध्ये गणेशरावने आम्हाला हाक दिली, मी या ठिकाणी उपोषणाला येतोय, मी उपोषणाला बसतोय. गणेशरावांचा थोडासा सामाजिक आणि वैयक्तिक बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं पाहिजे. आर्किटेक्ट सारखी प्रोफेशनल डिग्री म्हणजे इंजिनियरच्या दर्जाचं शिक्षण ह्या तरुणाने घेतलेलं आहे, अजूनही लग्न झालेलं नाही हा तरुणाबांड पोरगा. याचं पूर्णपणे शिक्षण फक्त लोणंदच्या बाजारामध्ये, आटपाडीच्या बाजारामध्ये आणि मसवडच्या बाजारामध्ये त्याच्या आई वडिलांनी मेंढरं विकून त्या पोराचं शिक्षण झालेलं आहे. त्याचे आई वडील या ठिकाणी उपस्थित असतील माझी काही ओळख नाही, त्यांनी जरा तिथंच जागेवरती उभं राहायचं आहे. गणेशचे आई वडील कोण आलं असेल तर जरा उभं राहा. त्यांचंही आपण सगळ्याच त्या सगळ्याच गणेशच्या माता भगिनी चुलत्या बहिणी या लोणंदवरून या ठिकाणी आलेल्या आहेत. मी संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं, मानदेशाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांना वाकून प्रणाम करतो, दंडवत करतो. तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये गणेश सारखा एक त्यागी बलिदान देणारा पोरगा, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, पुण्यश्लोक आयुदेव होळकर, भिके कोकरे असतील, कैलासवासी शिवाजीराव शेंडगे असतील, त्यांच्यानंतर हा तरुण कार्यकर्ता तयार झाला आणि या साताऱ्याच्या मातीमध्ये तयार झाला, त्याबद्दल तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि धनगर समाजाची लढाई जी छोटस रोपट गणेशरावने लावलेलं आहे त्याचा वृष्ट वटवृक्ष होईल आणि ज्योत जी छोटी पेटवलेली आहे त्याचा फडका झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रस्थापित व्यवस्था जी धनगर समाजाला वारंवार फसवते ही प्रस्थापित व्यवस्था या फडक्यामध्ये बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. मी परत एकदा आर्किटेक्ट गणेश केसकर यांना विनंती करतो. गणेशराव समाज भोळा बाबडा आहे, बऱ्याच टेक्निकल गोष्टी तुम्ही सांगता, आम्हाला पण समजत नाही काय गोष्टी तुम्ही सांगता त्या, परंतु आपल्या माळ्या भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये तुम्ही तरी एक्सप्लेन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने समाजाला सांगायचं आहे, जेणेकरून त्या माझ्या भोळ्या बाबड्या समाजाला त्याचा असणारा हक्क समजला पाहिजे. फक्त एखादा लाईटचा दिवा किंवा एखादा पाणंद रस्ता म्हणजे माझा हक्क नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटनेमध्ये दिलेलं धनगर समाजाचं आरक्षण, अनुसूचित जमातीचं आरक्षण हा सगळ्यात माझा मोठा माझा हक्क आहे हे समजलं पाहिजे. मी परत एकदा गणेश केसकर साहेबांना विनंती करतो, आपण या समाजाला संबोधित करावं. एकोट 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 पुण्यश्लोक अहिल्या देवी माता की. इथं उपस्थित सर्वच सातारा जिल्ह्यातील सर्व धनगर बांधव आणि आदर जिल्ह्यामधून आलेले सर्व धनगर बांधवांना मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. तसेच जयकुमारजी गोरे आमदार साहेबही इथं उपस्थित आहे, तुम्हालाही मी धन्यवाद देतो की तुम्ही वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिला. लक्ष्मणजी हाके साहेब पण इथं उपस्थित आहे, कालच तुम्ही सभा उरकून इथं आलाय, परवा दिवशी मला तुम्ही रात्री 2 वाजता भेटून गेला, तुमची पळापळ आम्ही समजू शकतो तरीही तुम्ही इथं उपस्थित आहे, तुमचंही मनापासून आभार. आणि आता मी ज्या ज्या तालुक्याचं नाव घेईल किंवा गावाचं नाव घेईल त्यांना फक्त येळकोट येळकोट जय मल्हारचे हाक द्यायची. खंडाळा तालुक्यातून कोण कोण आले हात वर करा आणि येळकोट येळकोटची घोषणा द्या. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार.
त्यानंतर आठपाडीमधून कोण आले? दोघ. पंढरपूर मधून कोण आले? पंढरपूर. माळशिरस. फलटण. फलटण मधून कोण आले? मी हे का करतोय तर जया भाऊ तुम्हाला सांगतो कि या महाराष्ट्रात आमची लोकसंख्या 2 नंबरची, सो कॉल्ड 3 कोटी म्हणतायत, पण ती 2011ची जनगणना आहे. आणि आता मला वाटते 3.5 तरी झालीच असेल. आणि या 3.5 कोटी लोकसंख्येतले आमदार किती? तर 1 आमदार निवडून आलेला. आणि हाच या धनगर आरक्षणाच्या इशारा मिळाव्याला एवढीच लोकसंख्या. आणि तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करताय की धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. जर ही ताकद आपली असेल तर कसं आणायचं आरक्षण? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? नाही पडत. किती लांब आहेत गाव ही? औसा मधून सकाळी सर आम्हाला भेटायला काही आमचे धनगर बांधव आले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. जर ते एवढ्या लांबून येत असतील तर आसपासच्या 100, 50, 150 किलोमीटर पर्यंतची लोक धनगर समाजाची इथे येऊ शकत नाही. आज आम्ही 9 दिवस झाले तर पोटात अन्नाचा कण नाहीये. माझ्या आई इथं आलीये, माझ्या सगळ्या बहिणी इथं आल्यात, त्यांचं लक्ष कुठं लागत नाहीत, माझे धनगर बांधव इथं आल्यात. तुम्ही काय करताय घरी? असं भेटतं आरक्षण? अरे दाखवलं ना आता मराठा समाजाने ताकद काय असते. तुम्हाला थोडा पण स्वाभिमान नाहीये का? 70 वर्ष झालो आपण फक्त डी चा आर करू शकत नाही. ठाके साहेब तुम्ही वनवन फिरताय, रातभर फिरताय, गोपीचंद पडळकर असतील, जानकर साहेब असतील, हाके साहेब असतील, कितीतरी आपले धनगर समाजाचे लढवय्ये नेते धाने वाघ, अरे त्यांची जर ताकद वाढवली तर नाही का आपल्याला चांगले दिवस येणार? हा मनाला कधी प्रश्न विचारणार आहात की नाही? एवढीशी ताकद. आणि जर एवढी ताकद तुम्हाला दाखवायची असेल तर माझ्या मनात आता प्रश्न येतोय, 9 दिवस कसे बसे काढलेत, आता इथनं पुढे आम्ही आमरण उपोषण करायचं का नाही सांगा तुम्ही. हा का नाही? जोरात सांगा हा का नाही. कारण की तुम्ही जो उत्तर देणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे इथलं आमरण उपोषण चालणार आहे का नाही चालणार आहे. कारण की प्रशासन तर आमच्याकडे लक्ष देत नाही, राजकारणी लोक आमच्याकडे लक्ष देत नाही. 9 दिवसात एकही पुढारी इथं आला नाही. एवढी तुमची दयनीय अवस्था. एकही आमदार इथं आला नाही, एकही खासदार इथं आला नाही. कारण की त्यांना माहिती मांडवात फक्त 3 कुत्री बसल्या आणि ती कुत्री आम्ही, आम्हाला काम धंदे नाही. अरे सुधराया, माझ्यासारखा आर्किटेक्ट शिकलेला मुलगा ज्याचं स्वतःचं ऑफिस आहे, गाडी आहे, घर आहे, सगळं आहे, जर 4 महिन्यापर्यंत स्टडी करतो आणि त्याला या धनगर आरक्षणाची मेक समजते आणि डायरेक्ट 4 महिने झालं मी घरी नाही, ऐका घरी. आणि हित जे आलेत ह्यांच्यासाठी ना जेवढ्या टाळ्या वाजवाल तेवढ्या कमी होत. का माहितीये का? कारण की यांना फिके कोकरेच्या नंतर जो खंबाटकी घाट अडवला ना 7 तास त्या रेने लागीन इथं बसल्या. अरे जर ह्या करू शकतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? राग का येत नाहीये? काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. आणि जर आपला असंच चालणार समजू शकतो की 70 वर्षाची लढाई आहे, लोक थकलेत. का थकलेत? तर कोणतरी येतोय काहीतरी सांगतोय त्याचं तुम्ही आपण वाजवतोय 10-15 वर्ष, परत दुसरा येतोय त्याचं 10-15 वर्ष, आणि आता आम्ही आलोय आणि आम्ही तिघ आलोय. का ऐकायचं आमचं? हा प्रश्न तुमच्यात आहे. पण का ऐकायचं हे सांगतो मी तुम्हाला. का ऐकायचं आमचं? इथे हाके साहेब बसलेत. हाके साहेब तुम्ही मागासवर्गीय आयोगामध्ये काम केले, जय भाऊ तुम्ही माझ्या उपोषण स्थळी लोणंदला भेट दिली, मी 19 दिवस लोणंदमध्ये उपोषण केलं,
या उपोषण स्थळी 7 आमदार 3 खासदार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एसपी कलेक्टर या सर्वांनी भेट दिली आणि सर्वांना मी हा मुद्दा सांगितला, त्यांना मान्य केला. भावकर मला म्हटले की गणेशजी आतापर्यंत आम्ही समावेश समावेश हीच मागणी करत होतो, पण आता कुठं आम्हाला कळतंय की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, दुरुस्ती का बरोबर आहे ना. परंतु सगळ्यांनी आश्वासन दिली, नागपूरच्या हिवाळ्या अधिवेशनातही मी होतो भाऊ, हता मोजणाऱ्या एवढ्या आमदारांनी तिथं आपला मुद्दा मांडला. अरे मग जर मुद्दाच मांडायचा नाहीये, जर आमच्याबद्दल तुम्हाला बोलायचंच नाहीये तर कशाला येता. आणि ते दिसलं नाही आले यावेळेस आणि पडलो आम्ही तोंडावर. मग ज्यावेळेस राज्य करते येत नाही त्यावेळेस तुम्ही तरी आम्हाला साथ द्यायला पाहिजे ना. कनेक्ट तुम्हाला आणि तुम्हाला वाटतंय का तुम्ही देताय साथ आम्हाला? किती जणांना वाटतंय की तुम्ही आम्हाला साथ देताय? जर 9व्या दिवशी एवढीशी लोक असतील 2 कोटी मधली तर ही साथ आहे आपली. अरे ह्याच गुणामुळे आपले कधी आमदार झाले नाहीत, कधी प्रशासकीय अधिकारी झाले नाहीत आणि कधी उठणार आहे? कधीचा मुहूर्त उठायचा आपला? त्या मुहूर्त सांगा, त्यावेळेस मी तयार होतो. माहितीये कुणाला मुहूर्त? मग जो जर मुहूर्त माहित नसेल ना तर हीच ती वेळ आहे पेटायची. आणि आता नाही ना पेटला तर सोडून द्या आरक्षण, सोडून द्या. हके साहेब आपण जाणते आहात, आमच्या समाजाचे नेते आहात, आपण खूप दिवस झालं याच्यामध्ये अभ्यासही करताय. मी जर कुठं चुकलो तर स्पष्टपणे सगळ्यांच्या पुढे सांगतो की तुम्ही मला थांबवा आणि क्लिअर करा. का? तर संभ्रम पैदा नको काय की गणेश जे मांगतोय, गणेश जे सांगतोय ते बरोबर आहे का नाही हे तुम्ही सांगू शकता. जय भाऊ तुम्ही सांगू शकता. मला सांगा आपली समावेशाची मागणी आहे का? किती जणांना वाटतंय की आपली समावेशाची मागणी आहे? हात वर करा. आता बघा या लोकांनी हात वर केला म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, तर त्यांनी समजून सांगितलं नाही. धनगर समाज एकत्र येत नाही असं नाहीये, पण आपण त्यांना किती वेळा समजून सांगितलं की नक्की आपला मुद्दा काय आहे? त्यामुळे ही भोळी बाबडी जमात डॉक्टर साहेब एकत्र येत नाही. बर मला सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, सर सभापती साहेब उभे राहा एक मिनिट, कारण की डॉक्टरांनी सांगितलं टेक्निकल जास्त कळणार नाही. सभापती साहेब मला सांगा या नगरपंचायतच्या समोर तुमची इथं 1-10 एकर जागा निघती हे तुम्हाला खूप दिवसाच्या नंतरनं कळलंय, 70 वर्षाच्या नंतरनं कागदावर तुम्ही शिकलाय म्हणून. तर तुम्ही काय करचाल? मला एक गोष्ट सांगा, आपलं कसं झाले? मला जाणीव आहे की तुम्ही खूप वेळ झालं खाली बसलेला आहात, मला सहन झालं नाही म्हणून मी असा बसलोय, तुमचे पाय दुखत असतील, पण ही जी काय तुम्हाला होणारी वेदना आहे ना ती आत्ता सहन करा प्लीज. कारण की आत्ता जे मी काय सांगणार आहे ना ते मला नाही वाटत की या अगोदर कोणी तुम्हाला सांगितलंय, आणि ते सांगितलं नसल्यामुळे ही आपली अवस्था आहे. जर तुम्ही ती ताकदीनं घेणार असणार जमीन तर माझ्या धनगर समाजाला 70 वर्षापासून एसटीच्या यादीमध्ये 36 नंबरला आरक्षण आहे ते आपण कसं घ्यायला पाहिजे? मग तुमची ताकद कुठे? अरे थोड्या बांधावनं भांडणं करणारी जमात आपली आणि या महाराष्ट्रातली सगळीच लोक तुम्हाला एवढं मोठं एसटीमध्ये गेल्याच्या नंतर किती तुमचं मोठं कल्याण होणार आहे हे जर कळत नसेल तर मग आपल्यासारखं दुर्दैव कोणाचं? तुम्ही जसं ताकदीनं घेणार आहे त्याच पद्धतीनं आता आपल्याला ताकदीनं घ्यायचंय. आता ते 70 वर्षाचं आपलं कसं आहे ते सांगतो मी तुम्हाला. खूप सारे आंदोलन झाली, खूप सारे मोर्चे झाले, खूप सारं काय काय झालं आणि 2014ला बारामतीमध्ये मोठा मेळावा झाला. काय 19ला 14 आता त्या बारामतीच्या मेळाव्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी काय काय सांगितलं त्यात मला जायचं नाही, कारण की परत
ह्याच्या भावना दुखावत्यात, त्याच्या भावना दुखावत्यात, माझ्या नेत्याला असा म्हणला, माझ्या पक्षाला असा म्हणला, उडत गेले पक्ष. धनगर समाज, फक्त धनगर समाज, बरोबर. 14 पर्यंत आपण समावेश 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 म्हणत राहिलो. अरे जर आमची मेंढकीच जर आम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन गेली तर ही सगळी बसलेली माझ्या सहित बरोबर रस्त्याने कशी जातील? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मला माझ्याकडे पण दिगभर कागद आहे, पण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच सांगतो भाऊ तुम्हाला मी सांगितलंय, बरोबर. एक कागद आहे, हे हा कागद आहे, ज्यावेळेस आपले नागपूरमध्ये मोर्चा निघाला त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व विकासजी महात्मे साहेबांनी केले, ते आपल्या समाजाचे खासदार आहेत, पद्मश्री आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. आणि त्यांना राज्यसभेत एक प्रश्न उपस्थित केला की ज्या धनगर समाजाचं समाजातून मी येतो त्या समाजाचा एसटीच्या यादीत समावेश करावा. तर आपली समावेशाची मागणी नाही. जर मी तुम्हाला चुकीचा प्रश्न केला तर तुम्हाला चुकीचं उत्तर देणार. आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणजे आपलं जे काय आहे ते सगळं ह्याच माणसाकडे जाणार आहे शेवट. त्यामुळे ह्या माणसानं उत्तर दिलं, आणि उत्तर दिलंय की मेंढपाळ समाजाच्या एसटी यादीत समावेश करण्याच्या मागणीवर तुम्ही राज्यसभेत विशेष उल्लेख करून उपस्थित केलेल्या प्रकाराचा कृपया संदर्भ घ्या. अरे अजून आपल्याला प्रोसेसच कळली नाही. नंतर मग काही लोकांनी अंमलबजावणी शब्द आणला. मी अंमलबजावणी म्हणतो पण हके साहेब, महाराष्ट्र सरकार फक्त आपली अंमलबजावणी करू शकतं का? हे केंद्र शासन करते यार. महाराष्ट्र शासन फक्त काय करतं तर ह्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय. काय लिहिलंय? भारत सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीच्या याद्या निर्दिष्ट करणाऱ्या आदेशामध्ये एखाद्या जातीला, कुठल्याही राज्याच्या एखाद्या जातीला एसटीच्या किंवा एससीच्या यादीमध्ये समाविष्ट करायचं असेल किंवा त्या यादीतून कुणाला काढायचं असेल किंवा 2000 सालच्या सुधारणा कायद्यानुसार जर एखाद्या जातीची असून सुद्धा दुरुस्ती करायची असेल तर संबंधित राज्य सरकारने तशी केंद्राला दुरुस्तीची शिफारस करावी लागते. समावेशाची नाही, दुरुस्तीची शिफारस करावी लागते. आणि ही दुरुस्तीची शिफारस केल्याच्या नंतरनं जे केंद्राचे दोन आयोग आहेत, एनसीएसटी आणि आरजीआय, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब आणि आरजीआय रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांना सहमती दर्शवल्याच्या नंतरनं ती गेलेली शिफारस लोकसभेत राज्यसभेत डिस्कशनला जाते. आणि या दोन्ही सभागृहामधून जर ती मंजूर झाली तर ती राष्ट्रपतींच्या सहीला जाते. आणि मग राष्ट्रपतींना 3 अधिकार दिले जातात. काय ते अधिकार? ती झालेला मंजूर झालेला ठराव पारित करायचा आहे का कॅन्सल करायचा आहे का त्याच्यावर काहीच सांगायचं नाही, तसा तळकळ ठेवायचा. आणि जर राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, तो ठराव मंजूर केला, तरच महाराष्ट्रातले राज्यपाल तसा जी आर काढतील आणि मग तुम्हाला हातात एसटीचं सर्टिफिकेट भेटल. ही एवढी मोठी प्रोसेस आहे. पण काही जण मला म्हटले की गणेशराव शिफारस करणे म्हणजे समावेशासाठीच करतात. हके साहेब असं आहे का? कारण की या लेटर मध्ये तर लिहिलंय. काय लिहिलंय? दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये. आता तुम्ही सर्वजण म्हणाल की गणेशराव याच्या अगोदर आपल्या ह्या सरकारनं महाराष्ट्रातल्या तशी कधी शिफारस केंद्राला केली होती का? तर मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत अर्जुन मुंडा साहेब लिहितायत की महाराष्ट्र शासनाने 1979 साली महाराष्ट्राच्या एसटी यादीत धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस केली होती. त्यानंतरनं महाराष्ट्र राज्य सरकारने 1981 मध्ये सूचित केले की धनगर समाज एसटीचे निकष पूर्ण करत नाही. आता शिफारस केली होती पण चुकीची शिफारस केली. जर तुमची 10 एकराची जमीन तुम्हाला घ्यायची आणि दुसऱ्याची कागद दाखवली तर भेटेल का? किंवा चुकीची मागणी केली तर भेटेल का? आणि म्हणून ती जमीन तुम्ही आतापर्यंत घेत नाही, हे सगळी घेत नाही. बर, एसटीचे निकष पूर्ण करत नाही. मला सांगा, या देशामध्ये असलेल्या
एससी एसटी ओबीसी आणि ओपन कॅटेगरी मधल्या आता तुम्ही जर सर्वे केला साहेब तर तुम्ही सांगा किती जाती किंवा किती कॅटेगरी मधल्या जाती हे निकष पूर्ण करते कोणीही नाही सांगतो तुम्हाला का तर श्रीमंताला श्रीमंत बनवा गरीबाला गरीब ठेवा आणि म्हणून प्रत्येक जातीतली 20-20% लोक ही प्रिव्हिलेज क्लास मधली झालेली आहे सक्षम झालेली आहे त्यामुळे हा सर्वे आता केला तर त्यात आपण कधीच जाऊ शकत नाही पण आपल्याला जायचंच नाही आपण ऑलरेडी तिथे आहे तुम्ही जर तुमच्या घरात आहात तर तुम्ही नव्यानं परत माझ्याच घरात घ्या असं कसं काय म्हणसाल बरोबर त्यानंतर न दुसऱ्या ह्याच्यात काय लिहिले एसटीचे निकष पूर्ण करत नाही आणि म्हणून राज्यातील एसटीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करणे आवश्यक मानले जात नाही कार्यपद्धतीनुसार नमूद केलेल्या केल्यानुसार राज्याच्या अनुसूचित जमातीच्या याद्या निर्दिष्ट करणाऱ्या आदेशांमध्ये परत एकदा ऐका समाविष्ट करणे आपला आहे का समाविष्ट करायचं नाही वगळण्याची वगळायचं आहे का नाही आणि इतर सुधारणांसाठी कोणत्याही दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी संबंधित राज्य सरकारची शिफारस ही करणे आवश्यक मानले जाते आता जर आपली शिफारसच 45 वर्ष गेली नाही तर तुम्ही किती मोर्चे काढा किती आंदोलन करा किती उपोषण करा किती धरणे आंदोलन करा किती रस्ते अडवा किती पाण्यात जल समाध्या घ्या आरक्षण भेटेल का साहेब अरे मग प्रोसेस न जावा ना यार प्लीज जर ह्यांना डायरेक्ट कळत नाही तर फोड करून सांगू आणि म्हणून एसटीच आरक्षण जर पाहिजे असेल तर त्याची पहिली पायरी आहे की संबंधित राज्याने राज्य सरकारने तशी केंद्राला शिफारस करणे कसली शिफारस दुरुस्तीची शिफारस झाले का आजपर्यंत आणि म्हणून आमची भाव या स्टेजवरून मागणी आहे की जोपर्यंत दुरुस्तीची शिफारस जात नाही ना तोपर्यंत मेलो तरी ब्याहत्तर या स्टेजवरून उठणार नाही नव्वा दिवस आपला आपल्याला अजून खूप लढाई लढायची पण तुम्ही समजू शकतो आके साहेब बरोबर बोलतोय आणि जोपर्यंत ही दुरुस्ती शिफारस जात नाही तोपर्यंत आपल्याला ते भेटणं मुश्किल आहे आणि आता ते खूप महत्वाची वेळ आहे की आत्ता जर गेलं जर मी लोणंदला बसलो होतो त्यावेळेस गेले असती तर आता जे बजेट लोकसभेचं आणि राज्यसभेचं आलं त्यात मे बी ह्याचा निर्णय घ्यायला लागला असता काय की तोंडाव लोकसभेचे निवडणूक आहेत आणि जर दुरुस्ती शिफारस गेली असती आणि त्याच्यावर जर काय निकाल नसता केला किंवा त्याच्यावर सुनावणी केली नसती तर तुम्ही जर खरंच धनगराच्या आवाज आहे तर सांगा की येणार इलेक्शन मध्ये या संपूर्ण पक्षांना हुसका दाखवला असता का नसता दाखवला अरे हा का नाही तिथं मी कुठल्या पक्षाचा नाहीये ना पक्ष ना नेता आर्किटेक्ट गणेश केसकर एकटा एकटा आपण कुठल्या पक्षाची हंजी हंजी करत नाही आणि मला करायचीही नाही कारण की मला त्याची गरजही नाहीये कारण की मी सक्षम आहे ज्यावेळेस मला या सक्षम स्टेप पर्यंत जाण्यासाठी ज्या काय खस्त खायला लागल्या ना एज्युकेशन लोन घे माझे आई वडील म्हणतात ते तुम्हाला खायला नको म्हणून ही बडबड चालली कुठला बाप आहे कुठली आहे 32 वर्षाच्या पोराला आमरण उपोषणासाठी बसण्यासाठी परवानगी देईल आणि म्हणून मी माझ्या आई बापाच आणि माझ्या गावाचं आणि माझ्या जे काय माझ्या सारख्या ह्याच्यामध्ये जे माझ्या बरोबर पाठिंबा देतात त्यांचं मनापासून आभार मानतो तुम्ही आहे म्हणून मी आहे ज्या लढवय्यांना ज्या योद्ध्यांना ज्या रणरागिणींना खंबाटकी घाट 7 तास अडवला ना तो आज फक्त इथं आल्यात खंडाळा तालुक्यातल्या धनगरांना काय आरक्षण भेटलं का महाराष्ट्रातल्या धनगरांना आरक्षण भेटलं म्हणून एवढे शांत बसलाय अरे पेटाय लागेल मराठा समाज एवढा पेटला तुम्हाला थोडं पण वाटत नाही काय अरे त्यांचं तर कुठंच नाहीये काल हाके साहेबांनी सांगितलं आपलं आहे तरी तुम्हाला घ्यायला येईल त्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकत ही झाली प्रोसेस
मी सांगितलेली प्रोसेस सर्वांना मान्य आहे का? मग या प्रोसेस नुसार आपल्याला जायचंय का? आणि या प्रोसेस न जाताना तुम्ही सर्वजण मला आणि माझ्या दोन साथीदारांना सपोर्ट करणार का? नक्की बघा, नाहीतर 9 दिवस झाले नुसता मोकळा मांडवच बघतोय. उपोषणाला बसणं चेष्टेचा विषय नाहीये. कस बस 9 दिवसापर्यंत आणलंय, आणि इथनं पुढे जर असंच होणार असेल तर मला सांगा, घरी जा. कारण की मला माझ्या किडण्या फेल करायची हवस नाहीये, पण तुम्ही साथ दिली ना तर मी मरायलाही तयार आहे. पण तुम्ही साथच देत नसाल तर मरल का कोण? काय आदिवासी मंत्री मगाशी उलवण साहेब म्हणले, जिरवण साहेब असतील किंवा त्यांचे काय काय मेंढर वगैरे काय काय, अहो मला सांगा, आम्ही त्यांच्या हिश्श्याचं मागतच नाहीये. वी आर ऑलरेडी देअर, आम्ही एसटीच्या यादीमध्ये ऑलरेडी आहोत. जर आम्ही ऑलरेडी त्या घरात आहोत तर आम्ही नव्यानं परत घरात यायची मागणी करेल का? आणि मग ते म्हणतात की आम्ही धनगर समाजाला एसटीच्या यादीत येऊन देणार नाही. अरे विचारतो कोण तुम्हाला? कोण विचारते? अरे हमारी जड़े इतनी भी कमजोर नहीं है कि कोई भी आके उकाड़ दे. हम अहिल्या माता के वंशज है, आरक्षण लेके ही ठान मानेंगे. त्यानंतर माझ्याकडे खूप सारी कागद आहेत, पण काय आहे की डॉक्टर साहेबांनी फक्त आमचा विश्वास ठेवा की ही जी कागद आहेत ना, 2 महिने रात्रंदिवस अभ्यास करून काढली. मला सांगा साहेब, आपला देश 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य झाला, त्यानंतर 26 जानेवारी 1950 आपण संविधान अंगीकृत केलं. आता आपण सर्व म्हणतो की संविधानामध्ये आम्हाला काय आलं सांगतात त्यात ही आरक्षण दिलंय. अरे आपला महाराष्ट्रच 1 मे 1960 वेगळा झाला आहे, तर तुम्ही त्याच्या अगोदर एसटीच्या यादीत कस काय असू शकता? मग आपल्याला बघायला लागेल की नक्की ही धनगड आणि धनगर हे दोन शब्द या एसटी किंवा एसटीच्या यादीत कधी आले. तर 6 सप्टेंबर 1956 ची जी एसटीची यादी आली त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे दोन शब्द आढळून आले, आणि तोपर्यंत आपण बॉम्बे प्रांत मध्ये होतो. आणि तेव्हापासून आज तागायत धनगड 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 लावून ठेवले. झालेला आहे, आपल्याला डी चा आर करायचा आहे. आणि तो कशावरनं मी म्हणतोय ड चा र झाला? तर हके साहेब भाव, आपण खूप दिवसापासून विधानसभेत यात काम करताय, कोणताही जिया ठराव मंजूर झाल्याच्या नंतर राज्यपाल ज्यावेळेस त्याच्यावर सही करतात त्यावेळेस पारित होतो. मग हा एक जिया आहे माझ्याकडं, महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे, सोमवार 19 मार्च 2001 आपण पाहिला असेल. आपले आरजाप्पा रुपनगर विधान परिषदेवर ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस सारखे सांगायचे की 36 नंबरला धन गर लिहिलंय तर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट का देत नाही? परंतु मेघ तिथं नाहीये, मेघ इथंय. जर या यादीमध्ये 36 नंबरला आपल्याला ओरण धनगर असं जर लिहून दिलेला असेल तर राज्यपालांना 36 नंबरला कोणती जमात अपेक्षित होती ते या कागदावर प्रूफ होते. बरोबर 36 नंबरला ओरण धनगर असं लिहिलंय, म्हणजे 36 नंबरला आम्हीच आहोत. बरोबर. परंतु मेघ हिताय कुठलाही जी आर निघताना या देशातला त्या त्या राज्यातल्या राज्यभाषेनुसार आणि इंग्लिश मधून निघतो. आणि इंग्लिश मध्ये जर आपण हा जी आर पाहिला तर तुम्ही बघू शकता 36 नंबरला ओरण धनगड लिहिले डी 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 इंग्लिश मधला डी. मग मला सांगा या महाराष्ट्रातल्या देवनागरी लिपीमध्ये डीला कधी र म्हणतात का? डीला ड ड असं काय तर म्हणतो ना. आणि म्हणून जोपर्यंत या डी चा आर होत नाही ना तोपर्यंत
हके साहेब तुम्ही सांगा आपल्याला आरक्षण भेटू शकतं का? बर, म्हणून ही दुरुस्तीची शिफारस जाणं गरजेचं आहे. मग आपले काही नेते काय म्हणतात किंवा काही पुढारी काय म्हणतात त्यांचंही बरोबर आहे. जी आपली न्यायालयात लढाई चालली आहे तेही मी जे काय म्हणतोय त्याच्याशी सहमती दर्शवतात. पण गणेशराव म्हणले आपला समाजच जर एकत्र येत नसेल तर एका जरी माणसाने न्यायालयात दाद मागितली तर न्यायालयाला अनिवार्य असतं की त्या माणसाला न्याय देऊ. आणि म्हणून आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय बरोबर. पण जर तुम्ही आम्हाला रस्त्यावरची लढाई लढायला सांगताय ना तर आम्ही खुळ्यासारखी लढणार नाही. लढणार आपण कायद्यानेच लढायला लागेल ना. आणि म्हणून आम्ही ती कायद्यानेच लढणार. कायद्याने जे संविधानानं 342 कलमानुसार जे प्रोसेस निर्धारित केली त्याच्यानुसारच लढणार. नुसतं कुठंतरी बसून खेडण्या जाऊन अंमलबजावणी करा की कसं तरी करा आम्हाला मला तरी जुळणार नाही. मी शिकलेला आहे आणि शिकलेला असल्यामुळं शैक्षणिक दृष्ट्याच बोलणार. नाहीतर बाप तरी दाखवणार तर श्राद्ध तरी घाल तसलं मला जुळत नाही. जर कागदात नसेल तर मी कशाला पुढे येऊ. पण कागदात जर दिसतंय आणि तेव्हापासून मला जर झोप लागत नसेल तर तुम्हाला झोपा लाग तुम्हाला झोपा कशा लागतात. आणि जर तुम्हाला झोप लागत असेल ना तर 70 वर्ष काय 150 वर्ष तुम्हाला आरक्षण भेटणार नाही. बरोबर का चुकीच? बर, आरक्षणाची गरज कोणाला आहे? तुम्हाला का बाबा तुम्हाला आहे? तुम्हाला काहीच नाही, तुमचा विषय संपलाय. ह्या तरुण तरुणींना आरक्षणाचा फायदा आहे आणि ते काय करतायत इंस्टाग्रामवर रील्स बघत बसलाय. फेसबुकवर तुम्हाला लाज वाटते एक स्टेटस ठेवायला किंवा शेअर करायला. अरे तुमचा टीव्ही सकाळपासून गजी गाय वगैरे चाललं होतं ना. कधी उठणार आहे तुम्ही? अन्न म्हणायचं एका मार्कानं माझं हे गेलं आणि एका मार्कानं ते गेलं. अरे पेटा ना यार, मी जर पेटलोय तर तुम्हाला पेटा प्रॉब्लेम काय? तर मला काय गरज आहे का? मला आरक्षणाची गरज आहे का? आयएएस ऑफिसर व्हायचंय का आयपीएस व्हायचंय? आय हॅव माय ओन ऑफिस. तुमच्यासाठी चाललंय तर उठाना. इथन गाडी येऊन इकडे तिकडे जातात पण तिकडे 3 कुत्रे बसलेत त्यांच्याकडे कोण बघत नाही. तर चुकतंय का? जर एखाद्याला माझे शब्द लागत असतील तर कान पकडून माफी मागतो. पण हेच सत्य आणि हे तुम्हाला स्वीकारायला लागल. मला बरं वाटणार बोलायला जमत नाही. मी कायम खरं बोलतो आणि म्हणून माझ्यापाशी जास्त कोण टिकत नाही. आणि म्हणून माझा एक माझ्या आयुष्यातला पण आहे की जाएंगे तो अकेले. सॉरी चुकलं जाऊ दे. बरोबर. बर, आता ही झाली प्रोसेस. प्रोसेस सगळ्यांना कळली? कळली का नाही? अरे जोरात म्हणा येळकोट 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 येळकोट. मी जेव्हा काय विचारतोय तेव्हा तुमचा आवाज आला पाहिजे, नाहीतर आम्हाला असं वाटेल की मी बोर करतोय तुम्हाला. आणि जर करत असेल तर सांगा मला माझं काय रक्त आठवायचं नाही आणि तुम्हालाही तुमचे काय गुडघे दुखवायचे नाही. बरोबर आहे ना? बर, हे सगळं करण्यात आपल्याला अडथळं काय? तर अडथळं सांगतो. एक तर आदिवासी घेणं देणं उगच काहीतरी वातावरण टाईट करून ठेवणं. बरोबर आहे. त्यानंतर ना दुसरं, मला इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा कुठल्याच मीडियाला बोलायचं नाहीये आणि माझी इच्छा पण नाहीये. पण मला सांगा किती धनगर समाजातल्या किंवा या लोकांनी ज्या वेळेस खंबाटकी घाट अडवला किंवा लोणंदमध्ये उपोषण चाललं किंवा आपल्या राज्यात जिथं जिथं उपोषण चाललं त्या उपोषणाच्या बातम्या बघितल्या? हात वर काढ. आणि किती प्रमाणात बघितल्या? आणि इतर समाजाच्या बातम्या उठले का, बसले का, जेवले का, झोपले का? आणि आम्ही का तुमचं घोडं मारलंय का? दाखवा ना यार प्लीज. 70 वर्ष आमची जमात प्रॉब्लेम मध्ये आहे. रिक्वेस्ट करतो, हात जोडतो, लगेच रागाला जाऊ नका.
पण या माध्यमातून मी सर्व या देशातल्या इलेक्ट्रॉनिक आणि पेपर मीडियाला विनंती की तुम्ही आमच्या बातम्या दाखवल्या परंतु खूप मोठ्या प्रमाणात दाखवा, कारण की तुम्ही करून दाखवलं की ज्यावेळेस मीडिया साथीला असतो त्यावेळेस काय घडतं हे आम्ही बघितलंय, पूर्ण महाराष्ट्राने बघितलं का नाही बघितलं, आणि म्हणून आमची जमा तिथे येत नाही कारण की त्यांच्यापर्यंत काही गेलंच नाही, म्हणून इथून पुढे तरी आमच्या बातम्या तुम्ही दाखवा। त्यानंतर ना लोकल लेवलचे काही पुढारी असतात, आता बोलायचं नाही ठरलंय पण काय माहितीये का की तिथंच नक्की मी एक आहे आणि तीच बोलायचं नाही। अहो खंबाटकी घाट आहे ना, या माग बसलेल्या महिलांनी अडवलं आणि या महिलांना सर्वजण चला चला म्हणत होते आणि महिला काय म्हणत होत्या सांगा वहिनी, त्यावेळेस आमचं गणेश दादा केसकर म्हणतील ना आम्हाला उठा, त्यावेळेस आम्ही तिथून उठू। हे का म्हणत होत्या महिला, कारण की जर तुम्ही एखादा आंदोलन करताय, जर तुम्ही कुठला मोर्चा नेताय, जर तुम्ही जल समाधी घेताय तर ती फोटोसाठी करू नका आणि जर करायचं असेल तर मिळूच नका, कारण की नागपूरला अधिवेशन बोलव अधिवेशनात घेराव आला बोलवलं, माझी दोन नंगर बांधव ऍक्सिडेंट मध्ये मेले आणि तिथनं मिळत आहे काहीच नाही। ज्यावेळेस खंबाटकी घाट अडवलं 7 तास त्यातनं भेटलं काय माहितीये का, माझ्या 32 धनगर बांधवांवर आणि या रणदागिन्यांवर केसेस टाकल्या। जया भाऊ तुम्ही मला सांगा, जर आम्ही एक पण गाडी फोडली नसेल, जर आम्ही टायर जळला नसेल, जर आम्ही कुणाला त्रास दिला नसेल आणि शांततेच्या मार्गाने जर रस्त्यावर बसलो असेल तर आम्ही सरकारी कामात अडथळा आणतोय आणि हे सरकार आमचं 70 वर्ष झालं धनगर आरक्षण देत नाही त्यांच्यावर कुठल्या केसेस टाकल्या तो हा प्रश्न कधी तुम्ही सरकारला विचारणार आहात की नाही। बर त्यातली 10 जण अशी होती की जे खंडाळामध्ये नव्हते पण 5 पोरं अशी होती पेपर लिहायला गेलं किंवा गणेशचा नातेवाईक आहे गणेशचा चुलत भाव आहे म्हणून त्यांची नावं टाकतात। माझी आई तिथं नव्हती तरी तिचं नाव टाकलं, माझे मित्र मला कायम दुःखाच्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये सपोर्ट करतात त्यांची नावं टाकतात। अरे काय गुन्हा आहे, धनगर समाजासाठी एक नाही 1000 केसेस गेले हा गणेश केसकर तयार आहे, पण हा तुझा भाव करू नका, कारण की देर आहे दुरुस्त आहे, कधीतरी हा धनगर समाज पेटल आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय कमी पडणार नाही हा विश्वास माझ्यामध्ये। काय गुन्हा आहे त्यांचा का, तर गणेश कुणाचं ऐकत नाहीये, 19 दिवस झालं कुणाचं लोकल पुढाऱ्यांचं ऐकत नाहीये, कुठल्या खासदारांचं ऐकत नाही आमदारांचं ऐकत नाही, मग गणेशची जी पॉवर आहे ना त्यांना जेलमध्ये टाका, 10 माझे धनगर बांधव जेलमध्ये होते आणि खरं तुम्हाला सांगतो जन्य केसेस घेतल्या ना फक्त माझ्या खंबाटकी घाटातल्याच नाही तर इथेही 2016 पासून केसेस तुम्ही लढता इथले मला परवा कळलं, धनगर समाजासाठी लढणाऱ्या जेवढ्या धनगर बांधवांवर केसेस आहेत ना त्या लढवाई आंदोलकांसाठी तुम्ही जोरदार टाळा वाजवायचा, कारण की कुणाच्या पण धमक नसते, कुणाच्या पण सरकारला भिडायची ताकद नसते आणि म्हणून जर माझा आत्मविश्वास आहे डॉक्टर साहेब की ज्या धनगर समाजाचं नेतृत्व ज्या अहिल्या देवींनी केलं ना आज अहिल्या देवींच्या कन्या आपल्याला एसटीचं आरक्षण आणून देतील, कारण की आपला पुरुष प्रधान पुरुष धनगर आहे ना तो कुणाचा ना कुणाच्या दावणीला बांधलेला आहे, तुम्हाला राग येईल पण सोडा यार ती दावण। जर इतर समाजाचे आमदार पहिल्यांदा मी मराठा आहे आणि नंतर आमदार आहे असं म्हणत असतील तर तुम्हाला मी पहिल्यांदा धनगर आहे आणि नंतर सभापती आहे नंतर सरपंच आहे म्हणायला काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, राजकारणाच्या जागी राजकारण
ही राजकीय लढाई नव्हे, ही सामाजिक आपल्या न्याय हक्काची लढाई आहे. आणि ज्यावेळेस न्याय हक्काच्या लढाईवर आपलं काहीतरी होतं ना, त्यावेळेस सगळं सोडायचं असतं आणि आपल्या अस्तित्वासाठी लढायचं असतं. आणि ते आपण लढताना मला तरी दिसत नाही. का तुम्हाला दिसतंय? दिसतंय का? मी येतो सुरुवातवरच येणार आहे, पण पहिल्यांदा तुम्हाला जाणीव करून द्यायला लागते की आपण लढतोय का नाही लढतोय. ही सुरुवातच आहे ना. मी तुम्हाला ह्युमिलेट करत नाहीये, तुमचं काही अपमान करत नाहीये, पण दिस इज द हार्ड रियालिटी. ही वस्तुस्थिती आहे, ही खरी परिस्थिती आहे का नाही साहेब? बरोबर ना? अहो, ज्या भिक्के कोकऱ्यांना वन वन फिरून राजदूत गाडीवर हा धनगर समाज जागा केला, त्यांना तुम्ही लक्षात ठेवलंय का? ठेवलंय का? आणि जर ठेवलं असतं ना, आता आरक्षण आपल्या हातात असत. कारण की आपल्याला विसरायची सवय लागली आहे. मी पण उद्या मेलो ना, मला विसरून जाणार. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या की जर एखाद्या माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याला मरायला लागतं. जेव्हा भिक्के कोकरे जिवंत होते त्यावेळेस काय केलं सगळ्यांना बघितलंय. आणि आता देव माणूस, देव माणूस, देव माणूस. अरे मग देव माणूस आहे ना, विचार दिलाय ना, त्या विचारावर चालाय. प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय? आपला असच आहे, लागल त्याला लागल. तुम्हाला मला सपोर्ट करायचाय करा, नाही करायचाय नका करू. पण एकत्र या, पहिल्यांदा कुठेतरी आपण एकत्र यायला लागलो. बरोबर? अशा कितीतरी गोष्टी इथं आजपर्यंत कितीतरी तुम्हाला गोष्टी सांगतो, आपली एकही मागणी मान्य केलेली नाही. जयभाव, तुम्ही स्वतः उपोषणकर्त्यांची नागपूरमध्ये मीटिंग होते, त्या मीटिंगला होता. सर्व उपोषणकर्ते होते, सर्व आंदोलनकर्ते होते आणि धनगर समाज सर्व नेते होते. ती मीटिंग धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर होती, पण त्या मीटिंग मध्ये दोन निर्णय घेण्यात आले. काय निर्णय होते? की धनगर समाजाच्या मेंढपाळ बांधवांना चराई क्षेत्र अलॉट करणार. झालं का? अरे जोरात बोला, झालं का? दुसरं काय होतं? की जी आमची उच्च न्यायालयामध्ये जी कोर्ट केस चाललेली आहे, त्या कोर्ट केसची सर्व फी महाराष्ट्र सरकार देणार. देतय का? देतय का? देतय का हाके साहेब? आणि मला तर एक कळत नाही, सभापती महोदय, तुमच्या विरुद्ध जर माझी केस चालू असेल तर तुम्ही माझी फी भरणार का? लॉजिकल वागाया. आणि जर भरत असतील तर टाळ्याच आहेत त्यांच्यासाठी. पण भरत पण नाहीत, करत पण नाहीत, करायचं काय? आणि खूप जास्त नाही वाटत हे, म्हणजे नागपूरमध्ये काय हाताला लागलं का? काही नाही. गणेश होडा 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 बोंबल तिथं गेला, 20,000 फ्लाईटचं तिकीट काढलं. भाऊ, तुमच्या समोर मी रडलो का? नाही रडलो का? तर मी तिथं पोहोचलोय, आंदोलन उपोषणकर्त्यांची मीटिंग बोलवली या धनगर आरक्षणाच्या, आणि आम्हाला कोण आतच घ्याय नाही. रडायला आलं की आतापर्यंत 3.5 लाख रुपये मी खर्च केला स्वतः या धनगर समाजाच्या साठी आणि माझ्यासाठी, या धनगर समाजाच्या लढाईसाठी. आणि एवढं सगळं फ्लाईटचं तिकीट काढून तिथं घेतो आत, संपली मीटिंग? रडा येईल नाही तर काय होईल? अरे एवढी दयनीय अवस्था आहे, आपल्याला कोण कुत्र तिथं विचारत नाही. आणि जर आपल्याला विचारायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या हक्काची माणसं तिथं पाठवायला लागतात. त्याला राजकारण समजू नका. आणि जर तुम्हाला तुमच्या हक्काची माणसं तिथं पाठवायची असतील तर हे आरक्षण गरजेचं आहे. का? तर तुम्ही मस्त या पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्या विधानसभाचे मतदारसंघ आहेत ना, एसटीचं आरक्षण भेटल्याच्या नंतर ना आपल्यासाठी आरक्षित होतील. का होतील? तर तुमची लोकसंख्या तिथं जास्त आहे. पण तुम्हाला माहितीच नाही, अरे आरक्षण नसलं तरी तुमची लोक तुम्ही निवडून देऊ शकता ना? नाही देऊ शकत डॉक्टर साहेब? पण आपल्याला द्यायचीच नाही.
का? तर ह्यो माझ्या पुढे जाईल, तर गणेश लोणांमध्ये बसला तर ह्यो सभापती होईल किंवा ह्यो जेडपीला उभा राहील म्हणून त्याचा हात काढून घेणं, त्याचा सपोर्ट काढून घेणं का? मला बंगला पाहिजे होता का? तर मला गाडी पाहिजे होती? अरे धनगर समाजासाठीच तर लढत होतो ना, का सपोर्ट दिला नाही? तरी हिंमत आपण इथं बसलोय आणि मला आशा आहे आता कि मी जरी कडू बोललो असेल ना तरी हेतून पुढे तुम्ही तेवढ्या ताकदीनं सपोर्ट करणार का नाही करणार? हा का नाही? बघा, आणि आजचा इशारा मिळावा हा बर, आपण धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी काय करू शकतो हा सगळ्यांना प्रश्न आहे, कारण की काय नाही केलं हे विचारा, बरोबर ना? काय नाही केलं तुम्हाला सांगतो काय काय केलं. जलसमाधी घेतली, जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत पाण्यात निघणार नाही. महागाडी घेतली, रस्ता रोको केला, विक्रमी इतिहासामध्ये लिहिणारा रस्ता रोको या रणरागींनी केला, काय नाही झालं, उलट्या केसेस पडल्या आणि जी मांडवा दिसत होती ती पण बंद झाली. याची मोर्चे काढले का नाही काढले? किती विराट मोर्चे महाशिरस मध्ये मला वाटते बाईक रॅली, विक्रमी बाईक रॅली केली, विधान परिषदेवर एवढा मोठा नागपूरला मोर्चा नेला, पंढरपूर ते बारामती मोर्चा नेला, काय भेटलं? काय भेटलं? जागृतीसाठी प्रत्येक गावात मेणबत्ती रॅली काय भेटलं? अरे हा ढोलाचा आवाज, या झांजचा आवाज आणि या सनईचा आवाज या सरकारपर्यंत जावा म्हणून दिवसभर तुम्ही ढोल बडावले, गेलं का काय? अनेक भाषणं केली, अनेक उपोषणं केली, डॉक्टर साहेब काय राहिलं करायचं? अरे या भारत देशामध्ये ना एकमेव धनगर समाज आहे ज्यांनं विक्रमी आमरण उपोषण केलं. तुम्ही टाळ्या वाजवल्या त्याबद्दल धन्यवाद, परंतु ही टाळ्या वाजवायची ही बाब नाही, ही आपलं दुर्दैव आहे. अरे 32 वर्षाच्या पोराला जर उपोषण करायला लागत असेल तर कधी होणार हा देश महाराष्ट्र किंवा महासत्ता कधी होणार? माझ्याकडे बघून उद्या 16 वर्षाच्या पोराला वाटू शकतं की मी उपोषणाला बसतो का? नाही वाटू शकत. आणि मग या देशातल्या तरुणांची ही अवस्था असेल तर कुठल्या दिशेनं चाललोय आपण? हा प्रश्न कधी तुम्ही विचारणार आहात की नाही? हा का नाही? जे जे पाहिजे ते सगळं केलं, मंत्रालयात बकरी सुद्धा सुटली, आणि ज्यावेळेस त्या पोरांवर आमच्या सारख्या पोरांवर केसेस झाल्या ना त्यावेळेस ती पोर आहे ना काय करतील साहेब? तुमचा जर पोरावर कॉलेज मधला पेपर लिहिताना जर 353 ची केस पडली तर तुम्ही कानालाच खडा लावणार ना? अरे पण आपण मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ना रे, केसेसला काय भीताय? अरे कुठला महापुरुष तिथं लावल्या पैकी मला सांगा त्याच्यावर केस नाही? भगतसिंग असेल, सुखदेव असेल, राजगुरू असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यानंतर महात्मा गांधी असतील, कुणावर केस नाही? मग तुम्ही का भीता? का भीता? जर तुम्हाला तुमचं हक्काचं पाहिजे असेल तर तुम्हाला कुणाच्या तर बोकांडी बसायच लागल ना, का तुम्हाला आणून देणार आहे कोण? आणि जर देणार असेल तर मला सांगा गणेशराव खूप बडबड केली गरेजा चुकतय का? अरे एवढे जर आपण सक्षम असतो ना,
या इंग्रजांनी 150 वर्ष सत्ता आपल्यावर नसती गाजवली, 70 वर्ष आपण भोगत बसले. उठा, कधी उठणार आहे? आणि आज म्हणून जे मागच्या 3 महिन्यात जे बघितलं आणि माझ्या सर्व धनगर बांधवांनी जे 70 वर्ष बघितलं, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या सगळ्या लोकांनी बघितलं आणि आता ही लढाई माझ्यापर्यंत येऊन ठेपली आहे. मला वाटते सभापती पासून ते पार डॉक्टरांपासून तर सगळ्यांपासून ही लढाई चालू आहे. अहो आपले डांगे साहेब आता घायला आलेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना पण ही लढाई लढली आहे आणि त्यांच्या आता नातवंडावर आली ही लढाई आणि आता तुमच्या पोरांवर आली आहे. अजून किती दिवस आमचा अंत पाहणार आहात सरकार? बरे सरकार म्हणताय ना, मला सांगा कुठल्या सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं? काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना, अजून काय पक्ष असतील ते? कोणी दिलं? ही टीका नाहीये, परत एखाद्याला का नाही राग येतो माझ्या पक्षावर का बोलला? ही टीका नाहीये यार, दिस इज द हार्ड रियालिटी. चुकते का साहेब? तुम्ही अकॅडमी चालवता, आता रे शिक्षण संस्थेच्या जागा निघल्या, एक जागा नाही आपल्याला आणि म्हणे की तुम्हाला एनटीसीचं आरक्षण दिले. अरे आम्ही मागतोय एसटीच, तुम्ही देता एनटीसीच, कुणी मागितलं होतं? बर, आम्ही नागपूरला गेलोय एसटीचं आरक्षण मागायला, आम्हाला दिलंय चराई क्षेत्र देतो. जे आम्ही मागतोय ते आम्हाला द्या. आम्ही मागितलं होतं का अभ्यास गट स्थापन करा? हकी साहेब आपण माहितलं होतं का? तरी अभ्यास गट स्थापन केला कुठे मला माहित नाही. बर, अभ्यास गट जो स्थापन केलाय त्या अभ्यास गटामध्ये जे सदस्य होते तो जो जी आर निघला डॉक्टर साहेब, त्याच्यामध्ये समावेश असा शब्द लिहिलाय त्या जी आर मध्ये आत्ताच्या, म्हणजे अजून पण तुम्ही चुका करताय आणि जे अभ्यास करायचं चालले ते त्याच्या विरुद्ध बोलत सुद्धा नाहीत. आणि मग तुम्ही कशाला यांना फसवताय? मोरक्यांना, बरोबर ना? अरे हे थकलेत आता, सारखं जय 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 करून झेंडा घेऊन रॅल्या काढून उपोषण करून थकलोय आता आम्ही. आणि म्हणून सांगतोय लास्टची आर पारची लढाई लढायची. आता तुम्ही तयार आहात का? आहात का? आणि म्हणून हा आजचा मेळावा. आणि मग मला तुम्ही सांगा आता की हा महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यासाठी हा इशारा मेळावा आपण घेतला आणि या इशारा मेळाव्याला तुम्ही वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या वाड्या वस्त्यातून इथं उपस्थित राहिला. मला सांगा आता तुम्ही की काय इशारा द्यायचा या सरकारला? आहेत का कुणाकडे सजेशन? उठून उभं राहा, तुम्हाला बोलायला देतो, फक्त सजेशन द्यायचं. डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतंय काय इशारा द्यायचा? ज्याला वाटतंय की हा इशारा या महाराष्ट्र शासनाला या मसवड नगरीमधून द्यायचाय तो त्या इशारा बद्दलची एक कल्पना किंवा एक आयडिया तुम्ही सांगू शकता का? हात वर करा की आपण हे करू म्हणजे गणेश सरकार आपल्यापुढे आपली मागणी मान्य करेल. कुणाला वाटतंय काय इशारा द्यावा? हात वर करा. अरे इशारा तरी सांगा यार प्लीज. जय मल्हार इशारा नाहीये, जय मल्हार ठीक आहे. जर आरक्षण दिलं नाही तर प्रत्येक घराघरातून एक एक धनगर फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया लहान मुलांपासून सगळेजण पेटून उठतील आणि तुमच्या सरकारला पाक धडकी भरवून सोडत आम्ही, हा आमचा इशारा असेल. एका आईला कन्येनं चांगला इशारा दिला ही एक आयडिया. अजून कुणाला वाटतंय काय आयडिया देऊ शकतो आपण? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इलेक्शन वर बहिष्कार टाकायचा.
दादा तुमचं नाव काय? संभाजी राजे शिंदे. संभाजी राजे शिंदे यांना आपल्याला आयडिया दिली आहे की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण इलेक्शन वर बहिष्कार टाकू. आता ठीक आहे, आपण जरी आपल्याला अनपड म्हणत असतील तरी आपण शिकलेले आहोत. दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या भारत देशामध्ये ना वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात. धनगर समाज बहिष्कार टाकेल पण आदर जमाती इलेक्शनला देतील ना मत? ओबीसी समाज बहिष्कार टाकणार मतदार. अहो पण या देशात फक्त ओबीसी राहत नाही ना, एससी एसटी ओबीसी ओपन राहतो आणि म्हणून. बर ठीक आहे, थँक्यू तुम्ही सजेशन दिलं, परंतु फक्त आपण बहिष्कार टाकला तरीही इलेक्शन होणार आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर न कमी का होईना मतांनी ज्यांना निवडून यायचं होतं ते निवडून येणार. बर हा एक सजेशन आहे. अजून इशारा काय महाराज? इशारा सांगा. माय बाप हो, आर किरे गणेश दादांनी इशारा सांगा असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र राज्याला या महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारला इशारा हाच आहे की धनगर समाजाचा 2 कोटींचा जीव त्रिमूर्ती या व्यासपीठावरती बसलेली आहे. ती मरायला सुद्धा तयार आहे. पहिल्यांदा आमच्या त्रिमूर्तीला वाचवा आणि वाचवायचं असेल ना तर इशारा हाच आहे तुम्हाला की या त्रिमूर्तीची मागणी एकच आहे आमच्या की धनगर समाजाच्या एसटीची आरक्षणाची अंमलबजावणीची पहिली स्टेप आहे राज्य सरकारनं केंद्र सरकारला दुरुस्तीची शिफारस पाठवणं, ती तात्काळ पाठवा. आणि जर ती पाठवली नाही तर या महाराष्ट्रातला प्रत्येक गावगड्यातला मेंढपाळाचा वाड्यावस्तीला धनगराचा सुपुत्र दादा होईल आणि संत बर्मांचा विचारांचा वारसदार असताना हा धनगर बापू फिर वाटेगावकर झाल्याशिवाय राहणार नाही. हा फक्त इशारा. धन्यवाद. धन्यवाद महाराज, आपण चांगली आयडिया दिली. अजून कोणाला वाटतंय का मी का सांगतोय? हनुमंतराव, प्रथमतः आपलं गाव प्रत्येकाचं बंद झालं पाहिजे. कुठला आमदार आला नाही पाहिजे, कुठला खासदार गावात आला नाही, सगळ्यांनी गाव बंद करायचं. कुठला जीव जीव राहा पाहिला जोपर्यंत हितकर आहेत तोपर्यंत कुठल्या गावाला हे खेळावं ना पाहिजे. एकोट 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 एकोट. धन्यवाद. धन्यवाद हनुमंतराव. अजून कुणाला वाटतंय आयडिया? गणेशजी बोला. सरकारला जर मुंबई जाम ही जर धसकी वाटत असेल तर धनगरांनी धसकी दिली पाहिजे मुंबई जाम करण्याची आणि करू शकतात धनगर. माझ्या माता भगिनींना एक विनंती आहे, हा सुद्धा इशारा आहे. माझ्या मायक्का चिंचणी देवीला जर घरातलं प्रत्येक धनगर एक दोन जात असतील मुंबईत या 100% जाम होणार. मुंबईत जायचंय पण कोणाच्या नेतृत्वाखाली? अरे इथं धनगरी जत्रा कारभारी सत्रा. परंतु सजेशन चांगला आहे, एक दिवस मुंबई ही पॅक करू का? आपल्या ती दमक नाही. अरे 2 नंबरची लोकसंख्या ना आपली, आपणही नाड्या बंद करू शकतो ना मुंबईच्या का? नाही करू शकत. येस गुड. अजून कुणाला वाटतंय काय इशारा द्यावा? परत म्हणू नका गाण्यानं ठरवलंय एकट्यानं आणि तसंच चालायला लागतंय. सांगा इशारा. अजून तुम्हाला काय इशारा? महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात माझ्या रक्ताच्या प्रत्येक मावळ्यानं मेंढ्या सोडाव्यात आणि या प्रशासनाला वेतीस धरावा हे माझं मत आहे ठाम. माझ्या सहकार्यानं चांगलं सजेशन दिलंय की जर सरकार आपलं काम करत नाही तर सरकारचंच काम थांबू. परंतु आम्हाला परत भीती आहे जया भाऊ 353. पण आपल्याला केसेस तर अंगावर घ्यायलाच लागतील. सोडू शकता का नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारी ऑफिसेस मध्ये बकरी? गुड. हे इशारा देतात खंबाटकी घाट
माझ्या पाठीमाग बसलेल्या आया वहिनी नाडवला तसा परत एक वेळ कंबाची घाट आडवायचाच आणि या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंगला जातील ना त्या पांडुरंगाची वारी सुद्धा आडवून ठेवायची त्याशिवाय ही झोपलेलं शासन जागं होणार नाही. तुमच्या सगळ्यांची एक मिनिट घेतो मी मगाशी जाता सांगता सांगता राहिलो की माननीय आत्ताचे कृषी मंत्री पहिलेचे विरोधी पक्षनेत्याने पुरावा दिला महाराष्ट्र शासनाला आदिवासी मंत्री मधुकर पिचड भाऊ यांच्या दोन मिसेस आहेत त्यातली एक मिसेस आदिवासी धनगरचा दाखला काढून समृद्ध मेगा हायवेला 15 कोटीला जागा विकली ती जागा धनगरांची आहे की मी सांगित नाही धनंजय मुंडे यांनी विधान भवनात सांगितलं त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. तर पिचड साहेबांची बायको आदिवासी धनगर असेल तर आम्ही नक्कीच धनगर आहे हे कुणी विसरू नका. कोलवान साहेबांनी इशाराचं सजेशन दिले की जो खंबाटकी गा बीके कोकरे साहेबांनी अडवला आरक्षण घेतलं जो खंबाटकी घाट आमच्या खंडाळावासियांनी महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांनी साता साडवला तोच खंबाटकी घाट पुन्हा एकदा आपण आडवू असं हे म्हणतायत. पण तो जर घाट आडवायचा असेल ना तर त्याची हिंमत फक्त कोणाच्या ते माहितीये का या माग बसलेल्या रणरागिणींमध्ये आपल्यामध्ये नाहीये आपण पळून जातो. मग ह्या वेळेस जर आडवायचं ठरलं तर पळून जाणार का? जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आडवणार का? हा सांगा बघा यायचं गणेशराव एक शर्मा आहे पूर्ण शरदजी कोरड आपल्याला सजेशन देत आहेत. जय म्हणला आपला एकच इशारा बघा ठरवा फक्त आपल्या नेत्याच्या माग आपल्या धनगराच्या माणसानं कुणीच जायचं नाही. कुठल्याच नेत्याच्या माग तो राष्ट्रवादीचा असू दे शिवसेनेचा असू दे भाजपचा असू दे अगदी MIM चा असू दे कुठल्याच नेत्याचा कार्यकर्ता म्हणून कुणीच काम करत नाही. शिव सरकारला इशारा द्या बरोबर सरकार वरती येते सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांना हात वर करा आणि कोण जर सगळ्यांना मान्य आहे का? म्हणा मग उद्यापासून नेत्याला मागण्याचं आहे नाही आणि बर का जो नेता आपल्यातला धनगरांच्यातला जास्त प्रश्न विचारणार होतो ऐका ऐका जो नेता धनगरांचा नेता दुसऱ्याच्या नेत्याच्या माग जाईल त्याला त्याच गावातल्या लोकांनी त्याला गाव बंदी करायचे त्याला बाहेर काढा बस नाही याचा विचार करता येईल. ठीक आहे लोक तयार असतील तर काही करू शकतो आपण. अजून कोणाकडे काय आयडिया? कारण की खूप वेळ झालं तुम्ही बसलाय मीही खूप जास्त बोललोय. कोणाकडे काय आयडिया? कोणाकडे काय आयडिया? अजून तुमच्या आज दिवसभर या ठिकाणी उपोषण करता आपण सर्व धनगर समाजाला या ठिकाणी तालुकी आमदार साहेब आहेत आणि प्रोत्साहनाने पाठिंबा दिलेला आहे. आजचे तुम्ही मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आता इथून पुढे आपणाला एकच नेता समाजासाठी पुढे करावं लागणार आहे. प्रत्येकाला राजकीय रंग लागलेला आहे त्यामुळे आता कोणाचं नाव न घेता गणेश केसकर यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभा राहूया आणि जी दिशा आपण ठरवाल त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आपण राहून आपलं आरक्षण मिळवूया. आपण तरी सगळे आहेच त्यांच्या पाठीशी इथं पण नसलेले सर्व उपोषणकर्ते आहेत आणि चक्काजाम केल्याशिवाय आपल्याला शासन आरक्षण देणार नाही. चक्काजाम कमी बर का मला काही नेता डॉक्टर तरंगे साहेब आलेले आहेत आमचं पुण्याचं लक्ष नव्हतं. डॉक्टर साहेब तुमचं आमच्या उपोषणाच्या उपोषणकर्त्या वतीनं उभं राहावं एक माझी इच्छा आहे. तुम्ही खरोखर उभं राहावं आणि धनगरांचा तरुणाचा तरणा बांड आवाज कुणाला बघायचा असं तर समोर तुमच्या उभा राहणार आहे. डॉक्टर साहेब प्लीज उभा राहा प्लीज गेलं तिथं वाढणार बर का मला काही नेता बनायचं नाही कारण की जे आपल्या सर्व नेत्यांवर झाले तेच माझ्यावर करू नका. कसं असतं चांगलं बोलणारं पोरग दिसलं लागणारं पोरग दिसलं की त्याला या सगळ्या गोष्टी येतात. आपला विषय आहे जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ना नेता ना पक्ष. आणि जर तुम्हाला
रूपात जरी मला बघायचं असेल तर पहिल्यांदा आरक्षण आणा आणि ते घेऊन आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मी तेवढा कॅपेबल नाहीये. बरोबर. बर आता खूप वेळ झालाय. सजेशन एक मिनिट बर एक फिक्स करायला लागेल म्हणून बर सगळ्यांना सजेशन दिले इशारा काय काय आपण देऊ शकतो हे ठरवलं. लवकरच तो इशारा प्रत्येक महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या मोबाईलला असेल किंवा आम्ही सांगू परंतु ते काय इशारे आहेत हे मी परत एकदा सांगतो की मुंबई जाम करायची गाव बंदी करायची मतदानावर बहिष्कार टाकायचा महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये मेंढ्या सोडायच्या आपलाच नेता आपलाच नेता आपला झेंडा आणि तो काय आपलाच दांडा काहीतरी खूप वेळ झाले चाललंय लवकरच तुम्हाला आम्ही पण सरकारला या सभेतून इशारा आहे. जयभाऊ तुम्ही तर खूप वेळ झालं बसला तुम्ही खूप मोठे हस्ते आहात आमचं सगळं ऐकून घेतलं माझं म्हणणं तुम्ही लोणंदमध्ये ऐकलं होतं आणि आज पण तुम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवणार जसं मागही पोहोचवलं यावेळेसही तुम्ही पोहोचवणार अशी आशा आपल्याकडून ठेवतो कारण की आपण एवढा वेळ आम्हाला दिलाय आणि आमचं म्हणणंही तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार अशी आशा ठेवतो आणि लवकरच तुम्हाला आम्ही एक इशारा तुमच्या कारण खूप सारे सजेशन आले त्यातनं एकच आपल्याला करायचा आहे आणि तो आर पारचा करायचा आहे आणि जर आर पारचा करायचा असेल तर तुम्हाला तेवढ्या ताकदीनं महाराष्ट्रातून एकत्र यावं लागेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून गावातून खेड्यातून सगळ्यांना त्याची अंमलबजावणी पहिल्यांदा याची करायला लागेल आणि मग तुमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होईल. नाहीतर तुम्ही बुलढाण्यात एक बसतोय जामखेडमध्ये बसतोय कसवडमध्ये एक बसतोय असं केल्यावर आपली ताकद डिसेंट्रलाइज होते आपल्याला ती सेंट्रलाइज करायची आहे आणि म्हणून जो इशारा आम्ही तुम्हाला सांगू त्या इशाऱ्यावर अंमल करा आणि तो दिलेला इशारा पूर्णपणे सक्सेसफुल करण्याच्या मार्गाने तयारीला लागा. जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या जय मल्हार एकोट 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 एकोट. धन्यवाद माझं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. इथून कोणीही उठाय नाही आपल्या समाजातील एक पाच मुला तरुण मुलांनी धनगर आरक्षणाला धनगर आरक्षणासाठी आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण जमला याबद्दल तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. एकोट 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 जय मल्हार एकोट एकोट जय मल्हार. बंद कर इतना बंद करायचं आणि पब्लिक मानायचं परत ओके मानायचं ओके आर यू श्योर ओके पूर्ण होऊन